बँक ऑफ बडोदा शाखेचा 117वा स्थापना दिन साजरा. येथील बँक ऑफ बडोदा शाखेत शनिवार 20 रोजी बडोदा बँकेचा 117वा स्थापना दिना साजरा करण्यात आला. बँकेचे व्यवस्थापक विजय कुमार टी व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सदलगा भागाचे कृषी अधिकारी दीपक कौजलगी यांच्यासह डॉक्टर राजेंद्र जोशी, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कुमार पाटील, तात्यासाहेब केस्ते, सुहास डोमणे, सुनील नारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी शिवानंद स्वामी यांच्या पौरोहित्याखाली तर बँकेचे संस्थापक सयाजीराव गायकवाड यांच्या फोटो प्रतिमेस दीपक कौजलगी यांनी मालार्पण केले तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून केक कापण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक श्रीनिवास नवले यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युवा कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कुमार पाटील यांनी बेडकीहाळे ते गेल्या 56 वर्षांपासून कार्यरत असलेल्या बँकेच्या एकंदरीत कार्याविषयी मनोगत व्यक्त करून महत्वाच्या काही सूचनाही केल्या. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಬ್ಯಾಂಕಿಂದ 117ನೇ ಫೌಂಡೇಶನ್ ಡೇ, ಸೊ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಎಲ್ಲ ಸ್ಟಾಫ್ ಆಯಿತು, ಎಲ್ಲ ಕಸ್ಟಮರ್ಸ್ ಕಾಂಗ್ರ್ಯಾಚುಲೇಷನ್ ಶುಭೇಚ್ಛೆಗಳು ಅಂತೇನಿ. ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಫ್ ಬರೋಡಾ ಅನ್ನೋದು ಬ್ಯಾಂಕ್ ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲೇ, ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲೇ ಎಸ್ ಬಿ ಐ ಬಿಟ್ಟರೆ ಎರಡನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಬ್ಯಾಂಕ್. ಸೊ ಅದೊಂದು ಇಂಥ ದೊಡ್ಡ ಬ್ಯಾಂಕ್ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಐತಿ, ಆಮೇಲೆ ಒಳ್ಳೆ ಸೇವೆ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ, ಎಲ್ಲ ಕಸ್ಟಮರ್ಸ್ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಮುಂದುವರಿಯಲಿ ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೀನಿ. ಅದನಂತರ ಕೃಷಿ ಇಲಾಖೆ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮಾಹಿತಿ ಕೊಡಬೇಕಂತಂದರೆ, ನಮ್ಮ ಪ್ರದೇಶ ಕಬ್ಬು ಬೆಳೆ ಭಾಳ ಟೆಕ್ಟರ್ ಹೀಗಾಯ್ತೈತಿ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಮಳೆ ಬರ್ತಾ ಐತಿ, ಮಳೆ ಬಂದರೆ ಈಗ ಅದಕ್ಕೊಂದು ಬರೋ ರೋಗ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಪೊಗಾಮೊಂಗ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರಬೇಕು ಎಲ್ಲಿ ಏನು ಸುಳಿ ಇರ್ತೈತಲ್ಲ, ಸುಳಿ ಹಳದಿ ಆಗಿ ಅದು ಹಿಂಗೆ ಸುತ್ತ ಇದೆ ಪೊಗಾಮೊಂಗ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ಒಂದು ಹೊಸ ತಳಿ ಬಂದೈತೆ 1374, ಆ ತಳಿ ಭಾಳ ಎಕ್ಸ್ಪ್ಯಾಂಡ್ ಆಗೈತಿ ಈಗ, ಅದಕ್ಕೆ ಅದು ಭಾಳ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಸಿಂಪಲ್ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಆಕ್ಸೈಡ್ ಮತ್ತು ಔಷಧ ಬರ್ತೈತೆ, ಆಮೇಲೆ ಸಾಫ್ಟ್ ಅದನ್ನು ಸ್ಪ್ರೇ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದನ್ನು ಸಿಂಪಲ್ ಆಗಿ ನಾವು ಹತೋಟಿ ಮಾಡ್ಬೋದು. ಸೊ ನಾನು ಈ ಪೇಪರ್ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೂಡ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನಾಳೆ ನಾಡ್ದು ಮಕ್ಕಳಿ ಬರ್ಬೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದು ರೋಗ ಭಾಳ ಸಿಂಪಲ್ ಐತಿ, ಸಿಂಪಲ್ ಒಂದು ಸ್ಪ್ರೇ ಮಾಡಿದ್ರೆ ಕಂಟ್ರೋಲ್ ಆಗ್ತೈತಿ, ಬಟ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಭಾಳ ಸ್ಕಿಲ್ ಲಾಸ್ ಆಗಿದೆ ಸರ್, ಏನೋ ಕಬ್ಬಳಿ ಬರೋದು. ಆದರೆ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಹೇಳಬೇಕಂತ ನಾನು ಕಲಿತೀನಿ. ಆಮೇಲೆ ನನಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಕರೆದು ಒಂದು 4 ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ. याचबरोबर कृषी अधिकारी कौजलगी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, बँक ऑफ बडोदा ही एक जुनी बँक असून देशातील सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना सेवा देत आहे. यावेळी सरकारमार्फत बँकेच्या वतीने येणाऱ्या योजनेची माहिती फलक व त्यासाठी आवश्यक कागदपत्र बँकेत लावण्यात यावे व ग्राहकांसाठी मातीपर वेगळा कक्ष करण्यात यावी अशी मागणी काही ग्राहकांनी केली. व्यवस्थापक विजय कुमार टी म्हणाले, ग्रामीण भागात आपली शाखा ग्राहकांना उत्तम सेवा देत असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा व सहकार्य करावे. याप्रसंगी विद्राग चौगुले, सेवानिवृत्त सैनिक भरत माळगे, धनंजय मोरे, पद्मराज पाटील, सुरेश पाटील, विनय खोत, राजू शेट्टी, अनुष्का जी, चैत्रा आर, अंजना सिंदगी, संदीप कोळी, सैनिक पाटील, शिवमूर्ती देसाई, रामदास आरगे, अमन माने यांच्यासह ग्राहक उपस्थित होते. अनुषा गुडमेट्टीला यांनी आभार मानले.